जंगमवाड़ी 11 जंगमवाड़ी जे प्रेक्षक उशिरा आमच्यासोबत जोडले त्यांचा देखील ओम साई एमटीसी स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेचं प्रेक्षेपण ही हा चॅनल आवडत असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून सर्व नामांकित स्पर्धा तुमच्या भेटीला एका क्लिक वर एका नोटिफिकेशन वर येतील। आज कॅमेरामन म्हणून पपल्या यत्ता सावी मधला हा कॅमेरामन, परंतु कॅमेरा वर्क जर पाहिलं तर एखाद्या अनुभवी कॅमेरामनला लाजवणारा असं आपल्याला पाहायला मिळतंय। दत्ता सर एज इज जस्ट ऑफ नंबर, वय हा फक्त आकडा असतो। तुमच्याकडे गुणवत्ता असेल, तुम्हाला आवड असेल तर त्यातून तुम्ही मात्र मार्ग काढू शकता। चला वळूया सामन्याकडे। आघाडीचे बॅटर योगेश, नॉन स्ट्राइकला सागर, षटक क्रमांक 1 साठी मांडटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होईल पाटणचा हार्दिक पांड्या। रवी बोरगे, पंचांचा इशारा, मॅच ऑन, पहिला चेंडू, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट ने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव। आणि दोन्ही बॅटर योगेश सागर पहिल्या सामन्यात नाबाद राहिले होते, म्हणजेच काय तर या स्पर्धेमध्ये अद्याप एकदाही बाद झाले नाहीयेत। ताकतीचा गोलंदाज समोर, मातब्बर खेळाडू, दोन्ही दर्जेदार संघ। दुसरा बॉल, दुसरा चेंडू, रवी बोरगे यांचा फोडे टाकलाय आणि चेंडूला फेकून दिला। व्हॉट एफर्ट्स, काय एफर्ट्स पाहायला मिळाला, चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता परंतु ते सेलिब्रेशन पाहिलं जात आहे आणि काय झेल संपन्न झालाय क्षेत्ररक्षक। विशाल यांच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच, दिस इज अ फॅन्टॅस्टिक कॅच टेकन बाय मिस्टर विशाल, मॅन फ्रॉम सर्वे 11 सर्वे। येस, खूप कौतुक करावं लागेल कारण अशा प्रकारचे कॅचेस घेणं फार कठीण असतं, कारण तुम्हाला एकतर भीती असते की हा षटकार देखील जाऊ शकतो आणि अशा वेळेला जजमेंट थोडस जरी चुकलं तरी अनर्थ घडू शकतो। पहा, अगदी शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर, अगदी आंबाकुडावत अशा पद्धतीनं छलांग मारली आणि नेत्रदीपक कॅच या ठिकाणी पकडली गेली। खरं तर योगेशचं देखील कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीचा फटका अगदी रवी बोरगेच्या अगेन्स्ट टोकला होता तो देखणा फटका होता, हा षटकार देखील जाऊ शकला असता, परंतु त्या ठिकाणी कॅच अप्रतिम घेतली गेली। मला वाटतं त्या ठिकाणी विशालने कॅच दर्जेदार मी म्हणेन आणि सहा धावा वाचवल्या टीमसाठी आणि एक मोठा धक्का देखील दिलाय जंगमवाडी टीमसाठी। जंगमवाडी संघ दुसऱ्या सामन्यात मात्र पहिल्या गडी गमावलाय, पहिल्या सामन्यात नाबाद खेळी राहिली होती। विशाल क्रिकेटचं परिसूत्र आहे, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, आणि विशाल यांनी मात्र हे तंतोतंत उदाहरण दाखवत असताना आणि चांगला झेल संपन्न झाला। इनट नंबर 3 नवीन फलंदाज सत्यवान। क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो। रवी बोरगे यांचा हा चेंडू पाहायला मिळाला, सत्यवान यांच्या अवे फ्रॉम द बॉडी टाकलेला चेंडू शरीरापासून दूर, पंच विनोद भगत सरांचा इशारा, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। धावसंख्या धावफलकावर, दोन चेंडूच्या अखेर, एक गडी बाद दोन। नाणेफेक जिंकले सर्वे 11 सर्वे संघाने क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय, कशा प्रकारे गोलंदाजी करतील। वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज आणि ते आता दंडित केलं जात आहे, पंचांनी ते गोलंदाजाला दंडित केलंय आणि नो चेंडूचा इशारा येतोय। ते गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय आणि पंच जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गुरु सर आहेत आणि तीक्ष्ण नजर, पंचांची चांगली भूमिका आणि ते आक्षेप घेतल्यानंतर नो प्लस। आता किती धावा येतील, पुढचा चेंडू फ्री हिट असेल, नो प्लस टू, तीन धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील। चेंडू असेल हा फ्री हिट, म्हणजेच काय तर उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट, गोलंदाज ओमकार।
सत्यवान ऑन स्ट्राइक। फ्रेड चा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। दत्तात्रय साळुंके ज्यांचा वाढदिवस आज आहे त्या वाढदिवसाच्या बॅनरला शुभेच्छा देत असताना चेंडू एक धाव प्राप्त केली जाईल। दत्तात्रय साळुंके साहेब आपणास वाढदिवसाच्या शुभमय शुभेच्छा। आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो। आपल्या हातून असंच शिवकार्य समाजकार्य घडत राहो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना। धावसंख्या धाव फलकावर एक ने पुढे जात असताना तीन चेंडूच्या अखेर सहा। सत्यवान स्ट्राइक वर आपण पाहतोय। सत्यवान यांना मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला हात खोलण्याची सुवर्ण संधी असते। ओंकारचा हा चेंडू आणि पंचांचा इशारा येईल व्हाइट बॉल। एक अवांतर धाव या षटकात अवांतर धावा आल्यात आणि अवांतर धावेवर कुठेतरी अंकुश ठेवावं लागेल कारण आजचं आधुनिक क्रिकेट हे खूप छोटं झालंय। तीन षटकांचे सामने, चार षटकांचे सामने आणि त्यामध्ये तुम्हाला स्ट्राइक रेट चांगला ठेवावा लागतो। धावसंख्या धाव फलकावर एक गडी बाद सात व्हाइट प्लस वन। थँक्यू सो मच। आठ धावा धावसंख्या धाव फलकावर आठ एक गडी बाद। अद्याप या षटकातील चेंडू शेष असतील तीन। चांगली सुरुवात टीम जंगमवाडी इलेव्हन जंगमवाडी। ओंकारचा आकुटाबाचा चेंडू हा पाम जॅक केलाय। चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि एक धाव प्राप्त केली जाईल फलंदाज सत्यवान यांच्या माध्यमातून। धावसंख्या धाव फलकावर नऊ टू टू गो। निर्धारित पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय। ओंकार 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर कव्हर बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग मिड विकेट 38 सर्कलच्या आतमध्ये। 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक तैनात केले आहेत। स्क्वेअर लेग डीपला आहे वाईड इश मिड विकेट। हाफ ट्रॅकर चेंडू होता परंतु इथे हुक केलाय। फटका चांगला आहे परंतु मैदानाची दिशा जर पाहिली तर अवघी एक धाव देऊन जाईल हा फटका आणि या फटक्याने फलंदाज सत्यवान यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल। एका धावेने धावसंख्या धाव फलकावर मॅजिक नंबर इन क्रिकेट दहा धावा। दहा धावा धाव फलकावर झाल्यात आणि या दहा धावा धाव फलकावरती झाल्या असताना 0.5 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या धाव फलकावर एक गडी बाद दहा। सत्यवान तीन धावांवर खेळतायत। सागर अद्याप नॉन स्ट्राईकला आहेत। एकही चेंडू खेळला नाहीये। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर। महीन गावचं हे आयोजन वांग व्हॅली क्रिकेट क्लब आयोजित श्री माणाई देवी चषक 2023 दोन दिवसीय स्पर्धा आणि दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। शेवटचा चेंडू हुक केलाय। चेंडू जाईल गॅप मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येण्याचा प्रयत्न। शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल सीमा पार येतोय सत्यवान यांच्या बॅट मधून। शेवटच्या चेंडूवर चौकार। सत्यवान यांच्या खात्यामध्ये चार चौकार प्राप्त झाला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या जंगमवाडी इलेव्हन जंगमवाडी पहिल्या षटकाखेर 14-1। पाटण टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली आणि याच्यामध्ये प्रामुख्याने शिवाजी यादव बॉस संपूर्ण पीटीपीएल कमिटी आणि किरण मस्कर सरांचा आवाज या तीन गोष्टींनी मात्र पाटण क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलाय आणि या पाटणमध्ये उद्योन्मुख खेळाडू असतील लिजंड खेळाडू असतील आणि अनुभवी खेळाडू त्याच दरम्यान कोयना सुपुत्र संघाचे स्टार खेळाडू सुमित माने साहेब यांचं देखील शुभागमन झालंय। या विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर अतिथी कक्षामध्ये असं नसतं या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज राहुल डीजे। राहुल डीजे यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हुक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न। निर्धाव चेंडूची सांगता होते। चांगली सुरुवात राहुल डीजे यांच्या दुसऱ्या षटकाची। पहिल्या षटकात धावा आल्या 14। दुसरं षटक राहुल डीजे यांच्या खांद्यावर सोपवलंय। कर्णधाराने कशा प्रकारे गोलंदाजी राहील स्ट्राईक वरती आपण पाहतोय। सागर सागरसाठी हा चेंडू अक्रॉस द बॅट ने हुक कर फ्लिक करायचा होता। एक धाव प्राप्त केली जाईल। पंचांचा इशारा येईल। चेंडू बॅटला स्पर्श होऊन पायावर आदळलाय।
चांगला फटका निवडला होता परंतु चेंडूला टाइम करू शकले नाही। एक धाव या एका धावेने इथे स्ट्राइक रोटेट केली जाईल। धाव संख्या धाव फलकावर पंधरा। मानादेवी चषक 2023 आपण पाहतोय। मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। ब गटातील हा दुसऱ्या फेरीतील सामना दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये खेळ करत असताना जंगमवाडी इलेव्हन जंगमवाडी सळवे इलेव्हन सळवे राहुल पुढे टाकलेला चेंडू मनगडाच्या सहाय्याने फ्लिक केलाय चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून। इट्स अ ह्यूज हिट। श्री मानाईदेवी चषक 57 यांच्या बॅट मधून दर्जेदार षटकार। चला चेंडू पुरवायचा आहे। 57 यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार। धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 21 रन्स ऑन बोर्ड। आणि डावखुऱ्या आताचा फलंदाज दत्ता सर डावखुऱ्या खेळाडूंना एक नैसर्गिक वरदान लाभलेलं असतं। त्यामुळेच की काय प्रेक्षकांना डावखुऱ्या खेळाडूंचा खेळ पाहणं नेहमी आवडतं। आणि डोळ्याचं पाळणं फेडणारी फलंदाजी असो गोलंदाजी असो आपल्याला नेहमी पाहायला मिळते। धावसंख्या धाव फलकावर 21। राहुल यांच्या षटकात अद्याप 3 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 21। आता मात्र हात खोललेत फलंदाज राहुल। सत्यवान इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर राहुल डीजे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते। चांगला क्रिकेट आपण पाहतोय म्हणजेच काय तर असो क्षेत्ररक्षण असो पाटण क्रिकेटचा दर्जा हा मात्र सर्वोच्च स्तरावर जाऊन पोहोचलाय। आणि येणाऱ्या काळात मात्र हा स्तर अधिक उंचावला जाईल यात मात्र शंका नसेल। सत्यवान इथे मात्र लेफ्ट केलाय होय एक अतिरिक्त धाव अयोग्य चेंडू पंचांनी दर्शवला की हा अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल। धावसंख्या धाव फलकावर 1 ने पुढे जात असताना 22 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट टीम जंगमवाडी 11 जंगमवाडी सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस। राहुल डीजे ऑन बॉलिंग मार्क। राहुल डीजे यांचा हा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला फटक्याला टाइम करू शकले नाही। 38 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आहे एक धाव पूर्ण केली जाईल। आणि या चेंडूवर पाहिलं तर वेग अतिरिक्त वेग पाहायला मिळाला आणि गतीने बीट केलं फलंदाज सत्यवन यांना। 1.5 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 23। शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना आपण पाहतोय राहुल डीजे सागर ऑन स्ट्राईक। सागरसाठी हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न सागर या डावामध्ये टाइम करू शकलेले नाहीत मी स्वतःवर नाराज आहेत। निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता 2 षटकाखेर जंगमवाडी 11 जंगमवाडी प्रथमता फलंदाजी करत असताना 1 गडी बाद 23। पुढील होणारा सामना शिवछावा सनबूर विपक्ष भवानीनगर सळवे। नोंद घ्या दोन्ही संघाचे कर्णधार शिवछावा सनबूर विपक्ष भवानीनगर सळवे। जसा या सामन्याचा पहिला डाव समाप्त होईल आपली नाणेफेक केली जाईल। आपण जर या स्पर्धेला उपलब्ध झाला राहिला असाल आला असाल तर या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील स्वागत आहे। आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये बॉस यांची बॅट तळपली अक्षरशः विस्फोटक खेळ पाहायला मिळाली। वैयक्तिक पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहिलं मानादेवी चषक 2023 चं पहिलं अर्धशतक झळकवलं बॉस यांनी तब्बल 7 षटकार आपल्या खेळीमध्ये 56 धावांची विस्फोटक खेळी। षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज प्रशांत। स्ट्राईक वरती सत्यवान आहेत नॉन स्ट्राईकला आपण सागर यांना पाहतोय। धावसंख्या धाव फलकावर 2 षटकाखेर 23-1। प्रशांतचा हा चेंडू वेग वेग आणि वेग पाहायला मिळतोय। चेंडू विसावला यष्टीरक्षक रवी बोरगे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूने सांगता होते। प्रशांत कदम षटक क्रमांक 3 साठी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फासला जेलची संधी असेल कॅप्टन डाऊन द बॉल कुमार अमर कदम चांगला जेल संपन्न झालाय। फलंदाज सत्यवान बॅक टू द पॅवेलियन।
प्रशांत हा चेंडू ओवरपिच प्रकार का चेंडू होता, शरीरापासून थोड़ा सा दूर खेळला आणि दुरून फटका खेळने का प्रयत्न, फटक्याला टाइम करू शकले नाहीत। अमर कदम 38 सर्कलच्या आत मध्ये कव्हरला शतरक्षण करत असताना चांगला जेल संपन्न झाला। नवीन फलंदाज इन ऍट नंबर 4 महेश। सत्यवान बाद झाले वैयक्तिक 14 धावांवर, म्हणजेच काय तर चांगली फलंदाजी राहिली आहे सत्यवान यांच्या माध्यमातून। संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, शेवट कसा करतील हे महत्त्वाचं आहे। वेल बिगिन इज हाफ डन असं म्हणतात ना, की सुरुवात चांगली झाली म्हणजे तुमचं अर्ध काम झालंय। महेश पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहिलं, फ्लिक केलाय चेंडू जाईल स्क्वेअर लेग डीपला आहे, एक धाव पूर्ण केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल दिलाय यशस्वीरित्या दोन धावा पूर्ण करत असताना, आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र इथे फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन। खेळपट्टीवर आले, पहिला चेंडू खेळला, दोन धावा केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद, एक चेंडू खेळून प्रशांत मात्र महेश धावबाद झाले। खरंच या धावेची गरज होती का, आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल हसत हसत बाहेर येत असताना पाहायला मिळत आहेत। ज्या वेगाने आतमध्ये गेले त्याच वेगाने बाहेर आलेत, आणि स्माईल सगळं काही सांगून जाते, हसत राहा, आणि हसणं हे शरीरासाठी चांगलं असतं तेच पाहायला मिळालं। धावसंख्या डाऊन द लेग साइड, या सिटीज अ वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये जोडली जाईल। धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 26 तेजस हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सनी चेंडू खाली आलेत मिड विकेटच्या दरम्यान, चांगला झेल दीपला शतरक्षण करत असताना सनी यांच्या माध्यमातून तेजस सागर बॅक टू द पॅव्हिलियन। आता मात्र संघ अडचणीत आहे, टीम जंगमवाडी 11 जंगमवाडी, एखादी छोटीशी भागीदारी करावी लागेल, कारण क्रिकेट मध्ये भागीदारी गरजेची असते। तुम्ही खेळपट्टीवर जाताच एकेरी दुहेरी धावा आणि धावफळ खालता ठेवता, तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका आला तर तुमचा आत्मविश्वास दुणावतो, परंतु तुम्हाला एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट खेळावं लागतं। धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना 26-4 2.4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 26-4 न्यू बॅटर अवधूत। अवधूत आले आता फलंदाजीसाठी, प्रशांत यांचा अद्याप चांगलं षटक, 2 गडी बाद केलेत प्रशांत यांनी अवघ्या 3 धावा खर्च करत असताना। बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, इथे मध्ये गती पाहायला मिळाली आणि गतीने फलंदाजाला चकवलंय, निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावते। 2.5 चेंडूंच्या खेळाखेर 26-4 शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, प्रशांत यांचा लॉफ्ट केलाय, शतरक्षक आहे डीपला, इथे छेल घेण्याचा अंदाज चुकलाय आणि झेल सोडलाय आणि धावा प्राप्त झाल्यात फलंदाज अवधूत यांना शेवटच्या चेंडूवर 4 चौकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय। पहिला डावाखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना जंगमवाडी 11 जंगमवाडी 30-4 लक्ष असेल सळवे 11 सळवे संघासमोर, 31 धावांचा 18 चेंडू 31 धावा 31 रन्स रिक्वायर्ड सळवे 11 सळवे। शिवछावा सनबूर विपक्ष भवानीनगर सळवे दोन्ही संघाचे कर्णधार, या नम्र विनंती असेल आपली नाणेफेक केली जाईल। शिवछावा सनबूर विपक्ष भवानीनगर सळवे या दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपलब्ध असाल तर त्वरित या, आपल्या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल। आपण पाहतोय श्री मानादेवी चषक 2023 स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची
अर्थात श्री मानदेवी चषक 2023 टॉस का बॉस मध्ये स्वर्गीय अधिकराव विठ्ठल साळुंके सरांचा आपण कटआउट पाहतोय। 1978 साली पहिला सामना महिंद्र संघाने खेळला आणि त्या पहिल्या सामन्यातील संघाचे कर्णधार त्यांच्या आठवणी जपल्या जातात। चला या त्वरा करा प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आणि मी विनंती करेन कोयना सुपुत्र संघाचे संघमालक राहुल दादा पेंढारकर साहेब आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल ज्यांचा संघ पीटीपीएल 2024 मध्ये खेळताना पाहायला मिळेल। हेच गोड व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली आहे। भवानी नगर सर्वे या जरा प्लीज मान्यवर आलेले आहेत। सनबूर संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत। एक डॅशिंग व्यक्तिमत्व राहुल दादा पेंढारकर साहेब कोयना सुपुत्र संघाचे संघमालक पीटीपीएल मध्ये त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल। एका बाजूला रोहन आहेत एका बाजूला प्रमोद आहेत। सर्वे संघ कॉल करेल स्विंग द कॉइन हेड आलाय। मान्यवरांचा आभार अभिनंदन। नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल बॅटिंग प्रथमतः फलंदाजी करताय सामना चार षटकांचा कितपत मजल मारा 50+ नक्कीच 50+ मारण्याचा प्रयत्न असेल। आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप सुंदर केलंय मैन संघाने। नाणेफेक आपल्या विरोधात गेले प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचंय समोरचा संघ चांगला आहे कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-40 पर्यंत रोखेल नक्कीच। आणि आयोजन आणि स्पर्धेविषयी काय सांगाल? आयोजन चांगलंच आहे बघूया गेम कसा होतोय आज। नक्कीच दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील। मान्यवरांचा देखील मनपूर्वक आभार। शिवछावा सनबूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली। ओव्हर टू कॉम बॉक्स। एकतीस रन चं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे बॅटर रवी बोरगे नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय। प्रशांत षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत गोलंदाज योगेश। लेदर क्रिकेटचा अनुभव योगेश यांच्या गाठीशी आहे कशा प्रकारे खेळ करतील। इथे मात्र टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि थांबवलंय आपल्या सहकार्याला। चांगलं कॉलिंग क्रिकेटमध्ये कॉलिंग हे अत्यंत महत्वाचं असतं आणि हेच रवी बोरगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आपल्या सहकार्याला वेळेवर कॉल देऊन थांबवलं। धावशीची संधी मात्र इथे गमावली आहे। योगेश यांचा हा चेंडू अतिरिक्त वेग अतिरिक्त उसळी एक धाव प्राप्त केली जाईल। एका धावेने सर्वे इलेव्हन सर्वे संघाचा धावांचा श्रीगणेशा होतोय। शिवछावा सनबूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले। पुढील होणारा सामना आपण पाहताय आपण अनुभवताय स्पर्धा मानाची अभिमानाची स्पर्धा सन्मानाची। वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित श्री मानाईदेवी चषक 2023। योगेशांचा हा बॉल लॉफ्ट करायचा होता फटका फासलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत। हा झेल झाला असता तर हा कॅच ऑफ द डेट ठरला असता कारण सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर शिवाज यादव बॉस यांनी देखील स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान झेपावत असताना झेल पकडलाय आणि असे झेल संपन्न करावे लागतात त्यावेळेला तुम्ही सामने जिंकता। धावसंख्या धावफलकावर 2-3 चेंडूची सांगता झाली। मांडटरी पॉवर प्लेचा पहिला षटक 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न। चांगली गोलंदाजी राहिली आहे योगेश यांची। लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू आणि ज्या वेळेला तुम्ही लेदर क्रिकेट खेळता लेदर क्रिकेटचे धडे गिरवता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो आणि तुमच्याकडे तो अनुभव आल्यानंतर तुम्ही खेळ मात्र तुमचा खेळाला झळाळी प्राप्त होते। रवी बोरगे हुक केलाय चेंडू जाई लॉंगलेग क्षेत्रामध्ये बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव अंकित केली जाईल। धावसंख्या धावफलकावर 0.5 चेंडूंच्या खेळाखेर 3 आणि पॉवर प्लेचं षटक कसं असावं
तर योगेश यांनी दाखवले हे षटक असं असावं। चांगली गोलंदाजी, अद्याप तीन धावा खर्च केल्यात, पाच धावा, पाच चेंडूंचा खेळ झालाय, लक्ष्य सेट केलंय 31 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार केलं जाईल। पहिल्या षटकात धावा आले नाहीत, परंतु योगेश यांचं कौतुक करावं लागेल। रवी बोर्गे यासारख्या फलंदाजाला मात्र त्यांनी थांबवलंय। रवी बोर्गे शांत आहेत याचं कारण योगेश यांची चांगली गोलंदाजी राहिली आहे, उल्लेखनीय गोलंदाजी योगेश यांच्या माध्यमातून। परंतु रवी बोर्गे एक अनुभवी खेळाडू आहेत, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे सामना कसा घेऊन पुढे जायचा। लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र बॅटची आतली कडा, यष्टनच्या मागे यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाहीये आणि इथे मात्र सेलिब्रेशन आपण पाहू शकता। जंगमवाडी 11 जंगमवाडी ही मॅच पकडली की कॅच पकडली, येणाऱ्या दोन षटकामध्ये प्रेक्षकांपर्यंत चित्र क्लिअर होईल। परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, पहिल्या षटकाखेर सर्वे 11 सर्वे रवी बोर्गेंना गमावल्यानंतर एक गडी बाद 3-12 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण, 28 रन्स रिक्वायर्ड रिमेनिंग 12 बॉल्स। कौतुक करावं लागेल योगेश यांचं, लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केला रवी बोर्गे यांचा। इनेट नंबर 3 नवीन बॅटर विशाल, प्रशांत ऑन स्ट्राइक। पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता तोच आपण स्ट्राइक वरती पाहतोय, म्हणजेच काय तर पहिलं षटक हाताळलं योगेश यांनी, ते देखील सामनावीराचा पुरस्कार ठरले होते, त्यांनी आपल्या संघासाठी चांगला खेळ केला। आता मात्र विशाल यांच्या प्रशांत यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल चांगला खेळ करण्याची। 12 चेंडू 28 धावा, षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तेजस। तेजस यांचा पहिलाच बॉल शरीरापासून दूर टाकलेला, पंचांचा इशारा व्हाइट बॉल, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न। परंतु तुम्ही ज्या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी टाकताना त्यावेळेला तुम्हाला चेंडूचा दिशा चेंडूचा टप्पा हे पहावं लागतं आणि व्हाइट लाईनची क्रीज असेल त्याच्या थोडासा आतमध्ये चेंडू टाकावा लागतो आणि ही चूक घडली आहे, एक अतिरिक्त धाव। पुढे टाकलेला चेंडू लॉफ्ट केलाय आणि खेळता क्षणी फटका फसलाय असं जाणवलं होतं का, परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजाचा फटका जरी चुकला होता परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे असं म्हणावं लागेल, कारण हा झेलची संधी होती सागर यांना शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर आले आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना असं वाटलं की चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि ओम साई एमटीसी स्पोर्ट्स हे थेट प्रक्षेपण पहा। शेवटच्या क्षणाला स्वतःला स्टेबल केलं होतं, चेंडू खाली योग्य रीते आले होते परंतु एक पाय हवेत गेल्यानंतर झेल सुटला, धावसंख्या 6। झेल सुटल्यानंतर मात्र इथे प्रशांतच्या बॅट मधून येतो तडाखा, चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, माणाय देवी चषक षटकार। धावसंख्या धाव फलकावर 2 चेंडूच्या अखेर 11, प्रशांत यांचा झेल सोडलाय। विशाल यांच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार, आपल्या सहकार्याचा झेल सोडल्यानंतर स्ट्राईक वरती आले आणि मात्र राग काढलाय असंच म्हणावं लागेल। धावसंख्या 11, तेजस फुटे टाकलाय आणि फुटे टाकलेल्या चेंडूला भेर काऊन दिलाय, ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर। विशाल यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार, ओमकार मालुसरे सर हे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला महत्वपूर्ण माहिती पोहोचवली जाते। विशाल हे देखील लेदर क्रिकेट खेळतात आणि अनुभवी खेळाडू आहे आणि जर पाहिलं तर अनुभवी खेळाडू लेदर क्रिकेटचा अनुभव आणि तोच इथे दाखवत असताना धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 17-1 31 रनचं लक्ष। आता मात्र दबाव स्पष्टपणे जाणवेल गोलंदाज तेजस यांच्यावर। तेजस यांचा हा बॉल इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, षटकाराचं प्रत्युत्तर निर्धाव चेंडू हाताळून दिलाय, अद्याप या षटकातील चेंडू शेष असतील 2-1.4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 17-1, लक्ष आहे
सर्वे इलेवन सर्वे संघासमोर 31 धावांचा म्हणजेच काय तर रिक्वायर्ड रन रेट 10.5 ची गरज असेल आणि सध्याची धावगती पाहिली तर 10.20 म्हणजेच काय तर समसमान संधी दोन्ही संघाला 8 बॉल 14 गरज असताना पदलालित्य सुरेख आहे आणि त्या पदलालित्यचा चांगला वापर आणि चेंडूला फेकून दिला विष आल्याने 6 धावांसाठी माणाई देवी चषक षटकार चांगलं पदलालित्य पाहायला मिळालं पुढे आले आणि चेंडूला सरळ व्ही शेप मध्ये 6 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर 23 विशाल नाबाद खेळत आहे 4 चेंडू आणि 18 धावा विशाल यांनी मात्र या सामन्यामध्ये एकाती वर्चस्व निर्माण केलंय संघ अडचणीत असताना मात्र 18 धावांची घणाघाती खेळी शेवटचा चेंडू तेजस यांचा इथे मात्र फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक आहेत योगेश काय सुरेख झेल संपन्न झालाय शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर योगेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली विस्फोटक खेळी मात्र समाप्त होईल विशाल यांची विशाल यांच्या बॅट मधून 3 षटकार आले विशाल यांनी धावा केल्या 18 सळवे 11 सळवे 23-2 6 चेंडू 8 धावा चला तोरा करा प्लीज दोन्ही संघ जंगमवाडी 11 जंगमवाडी 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना मात्र दोलायमान स्थितीमध्ये येऊन ठेपलाय सामना कोण जिंकेल टीम जंगमवाडी 11 जंगमवाडी की टीम सळवे 11 सळवे पाटण क्रिकेटचा नियम कंपल्सरी चेस म्हणजेच काय तर तुम्हाला धावांचा पाटला करणं हे अनिवार्य असेल 6 चेंडू 8 धावा इथे मात्र टीम हर्डल केलं जात आहे आणि संघाचा कर्णधार कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवेल सत्यवान मात्र सत्यवान यांच्या हातामध्ये चेंडू नसेल सत्यवान यांच्या हातामध्ये जंगमवाडी 11 जंगमवाडी संघाचा पूर्ण धुरा असेल आणि धुरा सार्थ ठरवतील की फोल ठरवतील क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही आणि जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही तोपर्यंत कोणतंही भाकीत वर्तवू शकत नाही 6 चेंडू 8 धावा मॅच ऑन त्याच दरम्यान मालदनचे सिंगम यांचं देखील शुभागमन झाले नितीन दादा आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत 6 चेंडू 8 धावा सत्यवान 6 चेंडू 8 धावांची गरज असताना इथे मात्र झेल सोडलाय आणि झेल कोणाचा सोडलाय पहिल्या सामन्यातील सामनावीर प्रशांत यांचा आता झेल सोडलाय की मॅच सोडली आहे याचं उत्तर आपल्याला 5 चेंडू अखेर मिळेल 5 चेंडू आणि 8 धावा 5 चेंडू 8 धावा गोलंदाज सत्यवान यांच्या हातामध्ये चेंडू प्रशांत यांच्यावर नजर असेल सळवे 11 सळवे संघाची आणि सत्यवान यांच्यावर नजर असेल जंगमवाडी संघाची आता मात्र दोन्ही संघांचे पाठीराखे सामन्यामध्ये लक्ष ठेवून असेल सामना मात्र रोमहर्षक 5 चेंडू 8 धावा 5-8 ची गरज असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा व्हाइट बॉल शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू 5 चेंडू 7 धावा सरपंच आता हे देखील उभे राहिलेले आहेत सरपंच मात्र एक असा व्यक्तिमत्व नेहमी तुमच्या पाठीशी असावं संघ जिंकू अथवा हरू नेहमी संघासोबत असणारे व्यक्तिमत्व सरपंच आणि संघ अडचणीत आहे परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आता थोडासा दबाव पाहायला मिळतोय 5-7 ची मॅच कोणाच्या बाजूने जाईल 5 चेंडू 7 धावांची गरज असताना दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय 5-6 दत्ता सर दोन्ही संघांवर दबाव फलंदाजांवर दबाव आणि गोलंदाजावर दबाव प्रेशर पाहायला मिळतोय प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते इथे कोणाची शिट्टी वाजेल पाहावं लागेल हाफ ट्रॅकर होता हुक केलाय फटका चांगला पाहायला मिळाला परंतु बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्र एक धाव प्राप्त केली जाईल 4 चेंडू आणि 5 धावा व्हॉट अ मॅच आपण पाहताय आपण अनुभवताय स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची माणाई देवी चषक 2023 व्हॉट अ मॅच 4 चेंडू आणि 5 धावा ओमकर सर पाहिलं तर अवघ्या एका मोठा फटक्याचा खेळ शिल्लक आहे परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही असं म्हणतात ना क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी क्रिकेट हा भारी भक्कम अनिश्चिततेचा खेळ आहे आणि हीच आपल्याला पाहायला मिळते हीच मजा क्रिकेटमधली 4 बॉल 5
चार चेंडू पांच की गरज आडवे बैटने खेल का प्रयत्न इतने छोटी धाव घे प्रयत्न किया धावी की संधि फलंदाज धावपात होते प्रशांत धावपात झाले परंतु सामन्याचा विचार करायचा गेला तर ही प्रशांतची चूक आहे कारण की ही धाव झाली असती तुम्ही खेळता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चेंडूवर नजर असणं गरजेचं असतं तुमच्या सहकार्याच्या कॉलिंगवर त्याच्या आवाजावर तुमचं लक्ष असणं गरजेचं असतं परंतु चूक घडली आहे प्रशांत बाद झालेत तीन चेंडू पाच धावा नवीन फलंदाज कॅप्टन कुल कुमार अमर कदम किरण मस्कर सरांच्या भाषेत घाऱ्या डोळ्याचा अमर कदम आलाय सामना कोण जिंकेल तीन चेंडू पाच धावा सत्यवान कौतुक करावं लागेल दोन अतिरिक्त चेंडू हाताळले जरूर परंतु एक चांगला चेंडू हाताळलाय तीन चेंडू पाच धावा माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाही फक्त तुमचा तुमच्या सामर्थ्यावर तुमच्या मनगटावर विश्वास हवा गोलंदाज सत्यवान स्ट्राईकवर आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय लॉफ केलाय फटका सुरेख आहे आणि येतोय विजयी षटकार राहुल डीजे यांच्या बॅट मधून महेंद्र सिंग धोनी सरांच्या स्टाईलने राहुल डीजे यांनी सामना संपवलाय वेल प्लेड राहुल डीजे वेल प्लेड सळवे इलेव्हन सळवे काय अप्रतिम सामना रंगला आता मात्र सरपंच यांच्या चेहऱ्यावर स्माईल पाहायला मिळाले सरपंच सामना जिंकलाय काय वाटतंय नक्कीच त्यांची चेहऱ्यावरची स्माईल सगळं काही सांगून गेली वेल प्लेड टीम जंगमवाडी इलेव्हन जंगमवाडी तुम्ही चांगला खेळ केला परंतु प्रयत्न थोडेसे अपुरे पडले चुकांमधून शिकावं लागेल तुम्हाला खूप